नमस्कार मित्रांनो, मी सूरज मार्गम एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालयासाठी महत्त्वाचे प्रश्न उत्तर आपण बघणार आहे. मित्रांनो, विशेष म्हणजे हमाल या पदासाठी मोठ्या प्रमाणे उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणे उमेदवारांचे प्रश्न पण येत होते की मागील वर्षी म्हणजे जेव्हा लास्ट भरती झाली 2018-2019 कशाप्रकारे प्रश्न पडले आहेत त्यावर एक तुम्ही एक व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, इकडनं पण डेली तुम्हाला एक प्रश्नपत्रिका मी देणारच आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न बघणार आहे मित्रांनो. व्हिडिओ हा एंड पर्यंत बघा, तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तर पहिला प्रश्न बघा मित्रांनो, स्वतःला बंगालचा सिंह समजणाऱ्या डॅश डॅश या गव्हर्नर जनरलने तैनाती फौजेचा अवलंब केला. आता तुमच्यासमोर चार ऑप्शन देणार आहे. आता ऑनलाईन असणाऱ्या मित्रांनो, TCS मार्फत तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. चार ऑप्शन असणार आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगणार आहे मित्रांनो. तर चार ऑप्शन तुम्ही डोक्यात कशाला ठेवता, डायरेक्ट उत्तर लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. तर स्वतःला बंगालचा सिंह समजणारा लॉर्ड वेल्सली, तर मित्रांनो डायरेक्ट तुम्ही उत्तर लक्षात ठेवा, ऑप्शन तुम्ही काय बघूच नका. ओके, तर मी पण तुम्हाला डायरेक्ट उत्तरच सांगणार आहे. ओके मित्रांनो, पुढचा प्रश्न, शीख धर्मीयांचे 10वे गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे. तर मित्रांनो, 10वे गुरु आहेत गोविंद सिंहजी यांची समाधी नांदेड या ठिकाणी आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे, नांदेड. तर तुम्हाला चार ऑप्शन मी तुम्हाला अगोदर सांगितले की डायरेक्ट तुम्हाला मी उत्तर सांगणार आहे, ऑप्शन तुम्ही बघून घ्या मित्रांनो. तर उत्तर सांगितले डायरेक्ट तुम्हाला लक्षात असणार आहे, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला पवन विद्युत प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॅश डॅश येथे उभारण्यात आला आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे जाम संडे. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे जाम संडे. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चौथा प्रश्न आहे, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण. तर चौथा प्रश्न आहे मित्रांनो, घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर ख, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे डायरेक्ट डॉक्टर सचितानंद सिन्हा. ओके मित्रांनो, मी तुम्हाला का उत्तर सांगत आहे की उत्तर सांगितल्याबरोबर म्हणजे प्रश्न विचारल्याबरोबर तुमच्या डोक्यात एकच लक्षात आला पाहिजे की बाबा या प्रश्नाचं उत्तर ये आहे. तर ऑप्शन कन्फ्यूज करून घेतो मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगत आहे. ओके, आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. तर तुम्हाला मी प्रश्न वाचल्यानंतर उत्तर येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्य सचिव कोण आहेत. तर मित्रांनो, आता या प्रश्न 2018-2019 लास्ट एक्झाम झाली होती, नंतरनं परीक्षाच झालेली नाही. तर या प्रश्नाचे उत्तर 2018-2019 नुसार DK जैन आहेत. तर सध्याचे जे आहेत ना, मनोज सैनिक आहेत मित्रांनो. आता काही उमेदवार असे म्हणतात की नाही सर, श्रीवास्तव सर आहेत. तर MK श्रीवास्तव सर हे 30/4/2023 होते मित्रांनो. त्यानंतर मनोज सर आहेत, सध्या जे आहेत ना मनोज सर आहेत. आता महाराष्ट्राचा हा प्रश्न 2018-2019 विचारले होते, म्हणजे 2019 जे मुख्य सचिव होते ना मित्रांनो, DK जैन होते. आलं ना लक्षात, करंट सध्या 30/4/2023 पदभार स्वीकारलेले आहेत, मनोज सर आहेत, मनोज सैनिक तर त्यांचं नाव आहे. ओके, तर पुढचा प्रश्न, रात आंधळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाचा अभावी होतो. तर रात आंधळेपणा अ जीवनसत्वे मित्रांनो आपण ए जीवनसत्वे पण म्हणू शकतो. ओके, तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 2018 झालेल्या मित्रांनो भारतातर्फे पहिले सुवर्ण पदक कोणी जिंकले, गोल्ड मेडल. तर कोणी जिंकलेलं आहे मित्रांनो, सर्वांना माहीतच आहे, मीनाबाई चानू. ओके, चला पुढचा प्रश्न मित्रांनो, लाईफ ऑन माय टर्म्स हे कोणाचे आत्मचरित्र आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे शरद पवार. तर मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न उत्तर आहेत रे, तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. फक्त 20 प्रश्न आहेत, 8-9 लागेल तुम्हाला. डेली तुम्हाला मी एक व्हिडिओ देणारच आहे. तर पुढचा प्रश्न आहे, एक अश्वशक्ती म्हणजे डॅश डॅश वॅट ओय. पोलीस भरतीसाठी पण महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो जे महत्त्वाचे प्रश्न ये. तर एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट ओय मित्रांनो. ओके, आलं लक्षात. तर पुढचा प्रश्न आहे, तर हा 10वा जो प्रश्न आहे मित्रांनो गणित संबंधित आहे. तर याचा आपण नंतरनं चर्चा बघूया, नंतरनं सांगतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल. तर पुढचा प्रश्न आहे, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही.
तर कोणत्या ठिकाणी नाही असं विचारलेलं आहे, तर पुणे या ठिकाणी नाही मित्रांनो. आलं लक्षात, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ तर पुणे या ठिकाणी नाही. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, तर गंगा नदी कोणत्या राज्यात उगम पावते, तर गंगा नदी ही उत्तराखंड या ठिकाणी उगम पावते. मित्रांनो महत्त्वाचे प्रश्न आहेत रे मित्रांनो, डेली तुम्ही 5-10 मिनिट काढून माझे व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर त्याच्या अगोदर मित्रांनो तुम्ही जर जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त पुस्तक आहे मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे. तर या पुस्तकाची वैशिष्ट्य काय, तर मागील भरती जी झालेली आहे ना मित्रांनो जिल्हा न्यायालयाची, तर त्या भरतीचे सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये उपलब्ध आहेत. तर तुम्ही लघुलेखक पदाचं म्हणा, कनिष्ठ लिपिक म्हणा, शिपाई किंवा अमाल या पदाचे सर्व प्रश्नपत्रिका या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसारच आपल्याला कळणार ना तर प्रश्न कसे विचारले गेले, त्यानुसार आपण अभ्यास करणार. ओके, तर मित्रांनो TCS मार्फत एक्झाम होणार आहे, जवळपास ही एक्झाम ऑनलाईनच असणार आहे मित्रांनो. यशोदा पब्लिकेशन नावानी पुस्तक प्रसिद्ध आहे मित्रांनो. तुमच्या जिल्ह्यात ही पुस्तक उपलब्ध झाले नसेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसत आहे, या नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला पुस्तक उपलब्ध करून देतात. ओके, मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारी पुस्तक आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, भारताच्या महान्यायवादी नेमणूक करण्याचे अधिकार कोणास होते, तर कोणास आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सरन्यायाधीश. ओके, तर हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रोग्राम व डाटा तात्पुरता साठवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो रॅम. ओके, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचे स्क्रीनशॉट पण काढून घ्या तुम्हाला पाहिजे असेल तर. पुढचा प्रश्न आहे, 2004 शिक्षक दिन सोमवारी असल्यास तर त्याच दिवशी गांधी जयंती कोणत्या वार येईल, तर वारी पडलेल्या इथं, तर हे पण तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे रविवार. तर एक्सप्लेन मी तुम्हाला नंतर करून सांगेल कसं येईल. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, पोलीस पाटीलची नेमणूक कोण करतात. तर पोलीस भरतीला पण हा प्रश्न विचारला जातो, जिल्हा परिषदेच्या एक्झामला पण विचारले जातात मित्रांनो. तर महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेला हा प्रश्न विचारला जातो, पोलीस पाटलीची नेमणूक कोण करतात, तर उपजिल्हाधिकारी करतात मित्रांनो, लक्षात ठेवा. ओके, चला तर पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांना माहीतच आहे, सरदार वल्लभभाई पटेल. ओके, तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही अगोदरच कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे, ए चलन कोणत्या देशाचे आहेत. ज्याप्रमाणे भारताचं रुपीज हा चलन आहे, त्याचप्रमाणे ए चलन जपानचे आहेत मित्रांनो. आपल्याकडे रुपीज आपण कसे म्हणतो, तर जपानमध्ये एन म्हणतात मित्रांनो, आलं लक्षात. पुढचा प्रश्न आहे, डॉस म्हणजे काय, म्हणजे DOS डॉस म्हणजे काय. तर असे जे प्रश्न असतात ना मित्रांनो, हमखास 1-2 प्रश्न तुम्हाला विचारले जातात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, तर 20वा प्रश्न आहे मित्रांनो, ऑस्कर पुरस्कार 2018 कोणत्या चित्रपटास मिळालेला आहे. तर 2018 का विचारलेलं आहे की जिल्हा न्यायालयाची जी एक्झाम होती ना लास्ट 2018 आणि 2019 झालेली आहे मित्रांनो, नंतर आता डायरेक्ट 2023 होत आहे. तर ऑस्कर पुरस्कार 2018 द शेप ऑफ वॉटर या चित्रपटास मिळालेलं आहे, म्हणजे द शेप ऑफ वॉटर. आता भरपूर उमेदवार कमेंट करतात की दादा 2023, तर 2023 कोणाला मिळाले तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला मी सांगूनच टाकतो. तर मित्रांनो RRR तेलुगू मूवी होती, सर्वांना माहिती आहे, ते हिंदीमध्ये पण आलेलं, सर्व लँग्वेजमध्ये अवेलेबल होतं. तर RRR ऑस्कर पुरस्कार मिळालेला आहे 2023. तर मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओ मी तुम्हाला डेली देतच असणार आहे. तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.